पुण्यात आल्यावर काही गोष्टी आवडीने पाहिल्या जातात त्यात शनिवार वाडा कात्रज उद्यान या पर्यटन स्थळांचा समावेश आहे तसंच या यादीत एक नाव घेतलं जातं ते म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर देश विदेशातील भाविक दगडूशेठ गणपती मंदिराला भेट देत असतात मात्र याच परिसरात समोर ऐतिहासिक वास्तू उभी आहे ती म्हणजे भिडेवाडा हो मी त्या वास्तूबद्दल सांगते जिथे मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली समाजसेवक बाबा आढव यांनी भिडेवाड्याच्या दुरावस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करत उपोषणाला सुरुवात केली भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावं अशी मागणी त्यांनी केली आणि अखेर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे जर आपण पाहिलं तर भिडेवाड्याला हेरिटेज वास्तू किंवा राष्ट्रीय स्मारक करावं ही मागणी तशी जुनीच आहे ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेला तेरा वर्ष उच्च न्यायालयात संघर्ष करावा लागला ऐंशी सुनावण्यांमध्ये भक्कमपणे बाजू मांडून याच ठिकाणी मुलींची पहिली शाळा भरली होती हे न्यायालयात सिद्ध करून दाखवलं न्यायालयाने हे मान्य करत सावित्रीच्या लेकींसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करणारा हा ऐतिहासिक भिडेवाडा कायदेशीर कचाट्यातून मुक्त केला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया पूर्ण करून भिडेवाडा ताब्यात घेतला जाईल असं महापालिकेने स्पष्ट केलंय भिडेवाडा पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील एक ऐतिहासिक वास्तू आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा या वास्तूवर सुरू केली भिडेवाडा ताब्यात घेऊन तिथे राष्ट्रीय स्मारक करावं अशी मागणी विविध संस्था संघटना राजकीय पक्षांमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती यासाठी पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत दोन हजार सहा मध्ये एक ठराव मांडण्यात आला होता त्यानंतर जानेवारी दोन हजार आठ मध्ये स्थायी समितीने त्याला मान्यता देऊन भूसंपादनाद्वारे ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली महापालिकेने सन दोन हजार अकरा मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तीनशे सत्तावीस चौरस मीटर जागेसाठी एक कोटी तीस लाख रुपये मोबदला म्हणून ही रक्कम जमा केली मात्र भिडेवाड्यातील भाडे करू या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात गेले तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यानंतरही अनेक वेळा हा मुद्दा चर्चेला गेलाय आपण जर पाहिलं तर सरकार बदलत गेलं तसं घोषणाही होत गेल्या म्हणजे जर दोन हजार अठराच्या हिवाळी अधिवेशनात आपण जर, अधिवेशना जर पाहिलं तर पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक होईल अशी घोषणा केली होती या राष्ट्रीय स्मारकासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी सभागृहात दिलं होतं तसेच यावेळी त्यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक विभागालाही मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या यानंतर एकोणीस झालं आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तत्कालीन कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ भिडेवाड्या संदर्भात ला वाद लवकरच मिटवण्यात येईल असं सा सांगितलं होतं तर दुसरीकडे भिडेवाड्याच्या दुरावस्थेला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भिडेवाडा स्मारक समितीच्या वतीने करण्यात आला होता मुख्यमंत्री अजित पवार अण्णा आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये या वाड्यातील दुकानदार रहिवाशी यांची बैठक घेऊन चर्चा केली होती यातून मार्ग काढण्यासाठी आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं या वाड्यात महापालिकेतर्फे मुलींची शाळा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचं सा त्यावेळी सांगण्यात आलं होतं पुढे काही महिन्यातच महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि परत हा निर्णय मागे पडला भिडेवाड्यात आता दोन गुंठे जागा राहिलीय जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद न्यायालयात होता यामध्ये राज्य सरकारनं महत्वाची भूमिका बजावावी अशी आंदोलकांची मागणी होती यासाठी गेल्या वर्षांपासून लढा दिला जात होता हा प्रश्न सुटण्यासाठी अखेर दोन हजार साल उजाडावं लागलं ही वास्तू महिलांसाठी प्रेरणास्थाने भावी पिढीने देखील त्यातून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी यासाठी राष्ट्रीय स्मारक म्हणून वाड्याचा विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे त्याला न्यायालयाच्या निकालाने यश आलंय अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत तसेच भिडेवाड्याच्या जागेसाठी आपण प्रयत्न केल्याचं सा सांगताना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय की राज्यासह पुणेकरांसाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरलाय मुलींची पहिली शाळा म्हणजे भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडलंय आता लवकरच या स्मारकाच्या कामाला गती मिळणार आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय